नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण या घटकातील आकृत्यांचं वर्गीकरण हा जो उपघटक आहे, या उपघटकावरती आपण काही नमुना प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, चारही आकृत्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या तीन आकृत्यांमध्ये प्रत्येक आकृतीला पाच पाकळ्या आहेत, तर पर्याय क्रमांक चार मधील आकृतीला सहा पाकळ्या आहेत. म्हणून पहिल्या तीन आकृत्यांचा एक गट बनतो आणि चार नंबरची जी आकृती आहे ती गटात बसत नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार.